अनुभव आला तो लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं. पक्षाच्या जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन लोकांनी भरपूर स्वागत केलं. म्हणजे एक असं गाव होतं जे 100% मुस्लिम गाव होतं लातूर जिल्ह्यामध्ये, त्यांनी सुद्धा शिवशक्ती परिक्रमेचं स्वागत केलं. हे चित्र महाराष्ट्राचं असावं हे मुंडे साहेबांचं स्वप्न थोडं काय अंशी पूर्वे पुढे नेण्याचा मला भाग्य लाभ. बीडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचे बॅनर लागले, असे बॅनर एक दोन ठिकाणी लागले असतील, लागत राहतील, त्याला काय करणार आता. संतोष बांगर यांना अनेक दिवसापासून मंत्रीपदाची मी आशीर्वाद देते त्यांना, अजून काय भरपूर आशीर्वाद आहेत माझे, त्यांचा दबंग कारभार आहे आणि आशीर्वाद देते त्यांना, नक्कीच ईश्वर त्यांना नक्की संधी दे. की जसं मुंडे साहेब सर्वांना लोकप्रिय होते, लोकांचं त्यांना भरभरून प्रेम मिळालं, त्याच्या काही टक्के तरी मला प्रेम मिळा असंच मिळत राहावं जे मिळालंय. माहूरपासून जी यात्रा सुरू झाली ती आज औंढा नागनाथ येते. शेवटचं माझं दर्शन होतं या शिवशक्ती परिक्रमेचं आणि आमचे बंधू आमदार संतोष बांगरनी जबरदस्त स्वागत करून अजून त्याच्यामध्ये चार चांद लावले. माझं आज साकडं हेच घातलं की हे लोकांचं प्रेम असंच राहू दे, लोकांचा विश्वास असू राहू दे आणि माझी बळीराजाची सामान्य माणसाची वंचितांची पीडितांची सेवा करण्याचा शेवटच्या श्वासापर्यंत माझी शक्ती राहू. माहूरपासून आज औंढ्यापर्यंत काय वेगळं वाटलं, वेगळं पण काय होतं या सगळ्या यात्रेमध्ये? सगळ्या यात्रेमध्ये एकच सारखे पण होतं, वेगळे पण काहीच नव्हतं, सारखे पण होतं. लोकांचं प्रेम आणि लोकांचा भव्य प्रतिसाद हे सारखं होतं आणि एक म्हणजे त्याला कुठलंही बंधन नव्हतं, कारण ही कुठल्या राजकीय निवडणुकीची परिक्रमा नव्हती, त्यामुळे पक्षाचं कुठलंही बंधन नव्हतं. त्यामुळे असं प्रेमाचे नाते, आपुलकीचे नाते, जिव्हाळ्याचे नाते हे अजून जवळ आल्याचं मला वाटलं. पंकजाताई तू मागे पडो, हा जो प्रश्न आहे त्याच्यावर पहिल्या दिवशीपासून मी व्यक्त झाले, तो प्रश्न ऐरणीवर आलाय कारण त्या प्रश्नाचा निकाली लागण्याची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता आता मला वाटतं सरकारने पण मीटिंग बोलवली, स्वतः शिंदे साहेबांनी उद्या बैठक बोलवली, मलाही त्याचं पत्र प्राप्त झालंय. मलाही पहिल्यांदा म्हणजे असं पत्र प्राप्त झालंय की आरक्षणाच्या बैठकीचं, पण माझी उद्या यात्रेचा समारोप आहे. मी शुभेच्छा देते मराठा समाजाच्या प्रतीक्षेला, सकारात्मक विराम लागू.